नमस्कार. काल रात्री खूपच लेट झाला आम्हाला, जवळपास संध्या रात्रीचे 3-3:30 वाजले आम्हाला यायला आणि झोपायला. खूप थकलेलो, बीच वगैरे थोडेसे फिरले आणि आता सकाळचे वाजलेत 11 वाजलेत. ॲक्च्युली उठायलाच आम्हाला 10 वाजले. 10 ते 1 तासात आम्ही सगळ्यांनी चौघांनी आवरून घेतले आणि आता रूममधून आम्ही निघतोय. इथून गोवा फिरायला जाणार आहोत. गोव्यामध्ये अगोडा फोर्ट आणि बाकी आता प्रतीक आणि वैभव आम्हाला कुठे फिरवत आहेत ते आम्ही बघू. संदीप रेडी आहे. गुड मॉर्निंग. वैभव शेट कुठे बिझी आहेत काय माहिती. इथून आता आपण फिरायला जाणार आहोत बाहेर गोव्यामध्ये. बघू जे जे पॉईंट फिरू ते तुम्हाला तिथली इन्फॉर्मेशन वगैरे नक्की देतो व्हिडिओमध्ये. आम्ही निघतोय अगोडा फोर्टला जायला, पण तुम्ही बघू शकाल एकदम पाऊस चालू झाला इथे. गाडीवर पण बघाल पावसाची थेंब थेंब बारीक बारीक पडलेले आहेत. आता आम्ही पावसाची मजा घेण्यासाठी अगोडा फोर्टला जाणार आहे. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास पुढे करणार होते तुम्हाला सांगायला संकेत नंतर. ओके, सध्या आम्ही चाललोय दुसऱ्या दौऱ्यावरती. दौऱ्यावर मस्त अशी हलका पाऊस चालू आहे इथे. शिवलेलं बघा चालू. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता आपण सध्या आहोत अगोड्याच्या पार्किंगमध्ये. तुम्ही बघत असाल मागे खूप मोठी पार्किंगचा एरिया आहे. अगोडा फोर्ट पुढे आहे आणि इथे आम्ही पार्किंग लावलं. इथे आमची गाडी लागलेली आहे. खूप मोठी पार्किंग एरिया ॲक्च्युली आणि पुढे पण आहे सरळ. आता आपण फोर्टकडे जाऊया. बघा जी पार्किंग तिकडून चालू झालेली मोठा एरिया, तिथून ह्या रोडवर पण कंटिन्यू पार्किंग आहे. त्यामुळे पार्किंगचा इश्यू तुम्हाला काहीच येणार नाही आहे. हां, 4-व्हीलरचे चार्जेस इथे 100 रुपये आहेत पार्किंगचे आणि 2-व्हीलरचे 50 रुपये. 2-व्हीलरसाठी सेपरेट पार्किंग बाजूला आहे आणि ही पूर्ण आत्ताची जी मागची एरिया तुम्हाला दाखवली ती आणि ह्या रोड हा पूर्ण 4-व्हीलर पार्किंगसाठी आहे. 2-व्हीलर त्या साईडला आहे, त्याचे चार्जेस 50 रुपये आहेत. आय थिंक फोर्टच्या एंट्रीसाठी पण काही चार्जेस आहेत, तर ते आम्ही काय आहेत ते चार्जेस बघतो आणि सांगतो तुम्हाला. हा आहे मेन आपला पॉईंट जिथे आपल्याला आपल्या फोर्टच्या एंट्री फीज आपल्याला भरायची आहे, जिथून आपल्याला पासेस भेटेल. तर आता आपला फोर्टचा एंट्री पास काढून झालेला आहे. संदीप आणि प्रतीक त्यांनी गेलेले पुढे काउंटरला आणि त्यांनी आपले जे पासेस आहेत ते काढून आणलेले. वैभव किती चार्जेस झाले? इंडियनसाठी 25 रुपये पर हेड आहे आणि फॉरेनरसाठी 300 रुपये पर हेड. 300 रुपये फॉरेनरसाठी 300 आणि इंडियनसाठी आपल्या 25 रुपये. इंडियन हा अशा प्रकारे आपला पास आहे. तर आता आपण आहोत अगोड्याच्या एंट्री पॉइंटला. इथे एक चेकिंग बूथ आहे जिथे आपण जो तिकीट काढलाय तर तिकीट चेकिंग आहे इथे. त्यानंतर इथून एंट्री आतमध्ये आपल्याला अगोडा फोर्टला करायचं तिकीट. Thank you.
तर आता आपण आहोत अगोडा फोर्ट वरती. तुम्ही बघू शकता खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथे. या साइडला पण मागे मोठी गर्दी आहे ऍक्च्युली. तिथून आतमध्ये आपल्याला फोर्ट मध्ये फिरता येईल आणि बघू शकता किती मोठी गर्दी आहे इथे. आणि इथे पुढे तुम्हाला सगळ्यात भारी दृश्य असं दिसू शकते. हे बघा समोर तुम्हाला पूर्ण हा समुद्र आहे आणि समुद्राच्या बाजूला हा अगदी फोर्ट. तर आता आपण इथून रिटर्न निघत आहोत. अगोडा फोर्ट आपला फिरून झालेला आहे. खूप अतिशय सुंदर असा फोर्ट आहे फिरण्यासारखा. गोव्यामधला आय थिंक सगळ्यात भारी प्लेस आहे आत्तापर्यंत तरी फिरलेलो. खूप छान वाटलं आहे. एकदम क्लास वातावरण थोडंसं जास्त होतं गर्मी, त्याच्यामुळे थोडासा त्रास होत होता. पण फिरून झालं आहे जरा बरं वाटतं एकदम. आता हवा सुटली थोडीशी, सो जरा एकदम क्लास फील होत आहे. आता आपण इथून जाणार आहोत. प्रतीक इथून कुठे जेल जेल जो अगोडा सॉरी अगोडा नाही गोवाचे जेल जेल अगोडा जेल अगो अगोडा अगोडा जेल संदीपचे आजोबा त्या ठिकाणी आहेत. त्यांना जरा बघून येऊ आपण, कारण ते बरेच वर्षापासून त्यांना भेटलेले नाही आहेत. त्यामुळे त्याची पण इच्छा की आता इकडे आलेले तुम्हाला आपण आजोबांना भेटून येऊया. अच्छा, तर त्याच्या आई वडिलांनी त्याला सकाळीच फोन केलेला की संदीप आता गेलेला आहे, तर तिकडे अगोडा फोर्टला पण जा आणि तिकडनं मग नंतर मग तो जेल आहे त्याच्याला आजोबांना जरा संदेश पोहोचून येतो की कधी येणार तर आमच्या घरी. अशा प्रकारे त्याचं लग्न आजोबा गेलेत. हां जेलमध्ये आहेत त्याच्या आजोबा. गेलेत? नाही 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 गेलेले नाही आहेत, जेलमध्ये गेलेले आहेत ॲक्च्युली. काहीतरी एक्स वाय झेड रिझननी गेलेले आहेत. एक्स वाय झेड त्याचं लग्न बाकी आहे. तर त्यांची अशी घरची अशी इच्छा आहे की आजोबा जोपर्यंत येते तोपर्यंत संदीपचं आम्ही लग्न करणार नाही. आणि संदीपला असं झालेलं की मी कधी लग्न करतो आहे, त्यामुळे मग संदीपला पण आईलाच आहे. आणि तो पण बोलतो का ठीक आहे बापा आजोबांना आता आपण भेटून येऊया. अशा प्रकारे आम्ही त्याच्या आजोबांना भेटायला जाणार आहोत. कुठं? अगोडा जेलला. अगोडा जेल. हा अब हा संदीप त्याचे त्याचे संदीप याचेच आजोबा आहेत. आजोबांना काय घ्यायची का तुझ्या फळं बिलं काय? त्याच्यावरून आठवला आज चतुर्थी आहे. उपवास खाल्लं दूध खाल्लं ना दूध कचोरी तर खाल्ली कचोरी खाल्ली. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आता आपण इथून चाललेलो अशा प्रकारे माझ्या मित्र संदीपचा उपवास सुटलेला आहे, कारण तरी सकाळी सकाळी भूक लागल्यामुळं कचोरी खाल्लेली आहे. तरी बोल तरी आता मग आता उपवास सुटल्यामुळे आम्ही काहीतरी नॉनव्हेज तरी खाणार. नाही नाही नॉनव्हेज नाही, व्हेजच खाणार काहीतरी. मी प्युअर व्हेज आहे. आजच्या दिवशी आम्ही प्युअर व्हेज होतो. आज चतुर्थी असल्याने आम्ही सगळे व्हेजच खाणार आहोत. सगळ्यात जास्त दुःख होत आहे संदीपला, पण सगळ्यात पहिले संदीपच असं बोलला की आपण व्हेज खाऊ. तर आता आपण इथून चाललो आहे अगोडा जेलला. जेल आपला हा अगोड्याचा मागून आला रोड. तिथून आपण राईट मारून अगोडा जेलला जात आहोत. सिनरी एकदम मस्त आहे, रोड पण छान आहे, एकदम टॉप क्लास. तर आता आपण पोचलेलो आहोत अगोडा जेलमध्ये. ॲक्च्युली हा जो आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितला मागचा, त्यानुसार जर हा पॉईंट बघितला असेल हा म्हणजे पार थकवा जाईल असा तो सुंदर दृश्य होता. छान असं पॉईंट आहे.
हा समुद्र किनारा पेसाळणारा समुद्र आणि या समुद्राच्या किनारी हा अगोदर जेल. आपण आता आतमध्ये जाऊया. आता आपण आहोत अगोदर जेल म्युझियम. हा ॲक्च्युली हा जेल नाही आहे, हा म्युझियम आहे. जेल म्युझियम, हा चुकीची दुरुस्ती. तर जसा प्रतीक बोलला, तर असा जेल असेल हा असा समुद्राच्या किनारी. या ठिकाणी आपल्याला येऊन सुद्धा दिलं नसतं जेल असतं. हा आम्हाला सुद्धा आश्चर्य वाटायला पहिल्यांदा, परंतु आधी आले तर समजा हा जेल म्युझियम, हा जेल म्युझियम आहे. चला आपण जेलर जेलर साहेब दाखव जेल फिरू. हा हे आपले जेलर 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 साहेब, मी काय बोलतो, जर आपले जे कैदी आहेत ते कैदींना जर वैताग आला तर ते इथे येऊ शकतात का या पॉइंटला? दिसणे याच्यात झूम नाही होणार, एवढा चांगला कॅमेरा नाही आपला. आणि हा मासे पकडायला पण चान्स आहे का? फक्त येताना गल किंवा आपला काय होतं, बांबू बांबू नाही, मांजा. तर जसे जेलर साहेब बोलले आपले, जो जेवढे मासे पकडील तेवढे दिवस सुट्टी कमी, सुट्टी बोलतोय जेलमध्ये सजा कमी, सजा कमी. तर आता साहेब आपल्याला दाखवणार आहेत, इथे आंघोळी लागतं का पाण्यामध्ये जर गेला तर इथे दहावं तिसरं तेरावं सर्व करून भेटेल. दूध सागर काय बोलतो नाही, कुठला सागर, दूध सागर दूध हे काय, हा सागर आणि हे दूध. तर आता आपण निघालो अगोदरच्या फोर्ट म्युझियम जेल म्युझियम मधून. तर जो सीन होता आतापर्यंत जेवढा थकवा आलेला तेवढा सगळा दूर झाला. काय बोलतो वैभव, तुझा काय मत आहे? आतापर्यंत तरी हा दुसरा स्पॉट आहे आय थिंक, म्हणजे पहिल्यांदा बीचवरती गेलेलो, नंतर अगोदर फोर्टवरती गेलेलो, आणि आता जर हा स्पॉट जर बघितला तर आमचे पैसे वसूल झाले असं मला वाटतंय. बाकीचं कुठे जावं की नाही जावं, पुन्हा पुन्हा या ठिकाणी यायची इच्छा होते. पण आपण पुन्हा या ठिकाणी नेक्स्ट टाइम ज्यावेळेस येऊ त्यावेळेस नक्की असं स्पॉटला आपण भेट देणार आहोत. तुला काय वाटते प्रतीक, कशाबद्दल या आत्ताच्या पॉईंटबद्दल आपण गेलेलो? लोक असे म्हणतात की अनप्लॅन केलेले ट्रिप हे सक्सेसफुल होतात, त्यातलं एक उदाहरण. ॲक्च्युली हा स्पॉट आम्ही प्लॅन पण नव्हता केला, बट स्टील याच्यामध्ये एवढी एन्जॉयमेंट आली आहे की सगळं म्हणजे असं वाटतं की उगाच आपण स्पॉट प्लॅन केला, असंच काहीतरी येऊन जायला पाहिजे होतं. अजून नेक्स्ट लेट्स सी पुढे काय होतं, अजून खूप काही फिरायचं बाकी आहे, लेट्स सी. आता आपण इथून निघालेलो आहे. सध्या आता प्रचंड भूक लागली सगळ्यांना, सो पहिले जेवून घेतो आणि मग पुढचे पॉइंट फिरू. वन आवर लेटर. गुड आफ्टरनून गाईज, आताच आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही आत्ताच जो अगोदर फोर्टकडे रस्ता आहे कलिंगूट बीच पासून अगोदर फोर्टकडे जायला, तिथे वेज दरबार म्हणून हॉटेल आहे, तिथे आम्ही जेवलेलो आहे. जेवण अतिशय उत्कृष्ट आणि सगळ्यात भारी म्हणजे वेज जेवण होतं, कारण आज प्युअर वेज आहे, कारण आज चतुर्थी आहे, त्यामुळे आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं की सकाळचं आणि रात्रीचं जेवण प्युअर वेजमध्येच करायचं, त्यामुळे आज आम्ही बसलेलो आहोत वेज दरबारमध्ये जो अगोदर फोर्टच्या रस्त्यावर आहे. तर तुम्ही जर आलात आणि तर तुम्हाला वेज खायचं असेल तर नक्की तुम्ही या वेज दरबारमध्ये या, खरंच टेस्ट चांगली आहे, नक्की या.